करू शकता. ओके, आयदर यू कॅन यूज दीस ऑर यूज दीस. ओके, झिरो दिले त्यांना असे सॉल्व करपाक शकता, नाजाल्यार पहिले सम काढपाची, सम ऑफ झिरोज काढपाची आणि प्रोडक्ट काढपाचो, कंपेर इट विथ ए ते स्टँडर्ड हे फॉर्म्युला जे असा रिलेशन ए बी सी फाईंड करपाचो आणि मागीर इक्वेशन बरोवपाचो. असं दुसरे जे असा त्यांना ज्यांना झिरोज दिले असतात, झिरोज हा हा झिरोज परत परत म्हणता, झिरोज दिले असतात त्यांना असे करपाचे, असे करू का. ओके, एंड झिरोज आर गिव्हन, इज इट क्लिअर? यस यस सर. ओके, आणि हे एक याद दवर पण हांगा हो मेन पार्ट हांगा चडशे जाणांचो हांगा मिस्टेक्स केला चडशे जाणांनी, राईट. सो नेक्स्ट प्रॉब्लम सेम तशेंच आसा तेच घेता. ओके हा धनंजय सर, बी मायनस एट येना सर. हा बी मायनस एट येना. हांगा हांगा पळय मायनस एट इक्वल्स टू मायनस बी आसा न्हू, सो बी वील बी एट न्हू. ए आम्ही थ्रीत म्हणला, थ्री. ओके, सो बी मायनस बी इक्वल्स टू मायनस एट असा न्हू, दिस साइन विल बी कॅन्सल्ड. एट इक्वल्स टू बी झालं, बी एट झालं न्हू. ओके सर. ओके, आणि कोणाक डाऊट असा? आरती, आरती. येस सर. हा तुवें सेम हांगा नेक्स्ट जे प्रॉब्लेम आसले पळय, नेक्स्ट टायपाचे जे झिरोज, वेन झिरोज आर गिवन आनी समान सम दिल्ले आसता पळय त्यांना मिस्टेक केली, राईट. येस सर. सेम मेथड तुवें थंय यूज केला जेन्ना सम सम दिल्ले आसा त्यांना. हे करेक्ट आसा तुजे, झिरोज जे आसा पळय ते करेक्ट आसा. झिरोज जेन्ना दिता तेन्ना कशें सॉल्व करपाचे ते केला. सो नेक्स्ट आमी पळोवया, जेन्ना सम ऑफ झिरोज दिले आसा, हे डायरेक्टली वो दिल्लो आसता तेन्ना. ओके, डायरेक्टली हे वेल्यूज दिला पळय, वो एट बाय थ्री आसा पळय तो वेल्यूज दिला आसता, हे न्हू. ओके, सो ताका लागून हांवें ते सेपरेटली दिल्ले, वेन वेन झिरोज आर गिवन आनी सम ऑफ झिरोज आर गिवन. सो नेक्स्ट पळया हो दिल्लो, रायट. सो हांगा चडशे जाणांची मिस्टेक्स आसा सेम, आतां क्लियर जाली आसतली, रायट. सो ते ए बी सी कशे घेवपाचे ते. ओके, सम ऑफ झिरोज डायरेक्ट दिला आमकां, सम ऑफ झिरोज दिला हांगा, आल्फा आनी बिटा एड करून दिला. दीस इज एड म्हळ्यार दोनी आमकां एड करून दिला, जे आमकां एक्स दोन मेळटाले पळय ते दोनी एक्स वेल्यूज एड करून दिला. ओके, प्लस करून दिला हे जे दोन वेल्यूज हांगा मेळटा पळय ते बरयता झिरोज ऑफ द पॉलिनोमियल म्हणून, सो ते दोनी एड करून हांगा हे वेल्यूज दिला, दॅट इज सम आणि प्रोडक्ट ते दिला दोनी वेल्यूज. ओके, सम ऑफ झिरोज मायनस बी बाय ए असता, रायट. सो दीस इज डायरेक्टली गिवन हांगा टू बाय थ्री म्हणून. ओके, आणि दुसरं असं तो प्रोडक्ट हांगा काय करपाचे नसता, प्रोडक्ट दिल्लो आसा आमकां सी बाय ए इक्वल्स टू वन बाय टू म्हणून. हांगाय दोन मेथड आसा. ओके, हे झिरोज ना, वेल्यूज ऑफ सम अँड प्रोडक्ट, सम आणि प्रोडक्ट दिल्ले असतात त्यांना. ओके, चडशे क्वेश्चन मागीर आम्ही सॉल्व करूया जे बोर्ड एक्झामीक येतात ते. ओके, सो हांगा डायरेक्ट सम आणि प्रोडक्ट दिला, सो दोन मेथड आसा आमी सॉल्व करपाक डायरेक्ट. चडशे एक्झामीक ह्या टायपाचोच क्वेश्चन येतात, सम आणि सम ऑफ झिरोज अँड प्रोडक्ट ऑफ झिरोज दिला. सो फर्स्ट मेथड जी आसा ती जी चडशे एक्झामीक ही बरोवपाची आसता. ओके, डायरेक्ट द फॉर्म्युला जो आसा पळय तो के इंटू एक्स स्क्वेअर मायनस हांगा सम सम ऑफ झिरोज आनी इंटू एक्स प्लस प्रोडक्ट प्रोडक्ट ऑफ झिरोज, रायट. हो फॉर्म्युला आसा, रायट. ओके, सो हांगा डायरेक्टली सबस्टिट्यूट करपाचो, हांगा कांयच करपाची गरज नासता, तेन्ना सम ऑफ झिरो दिल्ले आसता. ओके, आनी प्रोडक्ट सम ऑफ झिरोज कितलो हांगा 2 बाय 3 एक्स आणि प्रोडक्ट कितलो 1 बाय 2. ओके, सो हांगा हे क्रॉस मल्टीप्लाय करून आणि सॉल्व करपाचे. सो डायरेक्ट मेथड जे आसा पळय आम्ही कसे करता, ओके सेपरेटली सॉल्व करून सांगता. हे क्रॉस मल्टीप्लाय करून आमकां कितलो मेळ्ळो, दीस वील बी 4 एक्स, रायट, क्रॉस मल्टीप्लाय
टू इंटू टू फोर एक्स जो प्लस थ्री इंटू वन के थ्री जो होल डिवाइडेड बाय सिक्स जो राइट सो वो कसे बरयता के इक्वल्स टू वो सिक्स परत तेका मल्टीप्लाय करते सिक्स एक्स स्क्वेर मायनस फोर एक्स प्लस थ्री आनी सकयल सिक्स येतलो ओके सो वेन के इक्वल्स टू सिक्स के इक्वल्स टू सिक्स जर जालो जाल्यार हाजें इक्वेशन कितें आसतलें सो इट वील बी पी ऑफ एक्स इक्वल्स टू सिक्स एक्स स्क्वेर मायनस फोर सबस्टिट्यूट करपाचें सम आनी प्रोडक्ट दिलें आसतना दीस इज द इजिएस्ट वे ओके कांयच तें कंपेर करून ए बी सी फायंड करपाचें नासता ओके डायरेक्ट हो फॉर्मुला तेतून घालपाचें आनी हे जस्ट क्रॉस मल्टीप्लाय करून हें बरोवपाचें आनी के इक्वल्स टू वजर हांगा येता पळय डिनॉमिनेटर तो घेवपाचो ओके इज इट क्लियर सो एग्जामीक असो करपाचें आसता ओके अदर मेथड ऑल्सो यू कॅन यूज सेकंड मेथड जी आसा सांगतले पळय ती यूज करून आता बट दीस इज द इजिएस्ट वे ओके डायरेक्ट सम दिला आसता प्रोडक्ट दिला आसता जस्ट सबस्टिट्यूट हियर ओके आनी दुसरी जी मेथड आसा पळय आतां हांगा सम दिल्लो आसा रायट सो दुसरी मेथड कितें जस्ट हे ए बी सी आसा पळय ते फायंड करपाचे आमी ओके सो मायनस बी बाय ए आसा तो टू बाय थ्री आनी सी बाय ए आसा तो वन बाय टू सो हांवें जस्ट नाव पयलीं प्रिवियस हेतून कितें सांगलें हो जो आसा पळय ए बी बाय मायनस बी बाय एचो आमी लेट ए इक्वल्स टू थ्री म्हणटा ओके हांगा जो ए आसा पळय तो लेट करपाचो ओके थ्री घेतलो सो बी कितें जातलो बी कितें आसा मायनस बी इक्वल्स टू वन आसा ओके हांगा कितें आसा मायनस बी इक्वल्स टू 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 आसा सो बी वील बी मायनस टू ओके सो मायनस टू येतलो बी आतां सी फायंड करपाचो आमकां सो सी बाय ए आमकां रिलेशन आसा हांगा रायट इट इज हाफ म्हणून सांगला सो आमकां हितूंतल्यान सी कितें मेळपाक जाय इट शूड बी ए इंटू वन बाय टू रायट ओके सो सी वील बी आतां ए आमी कितें लेट केल्लो थ्री सो थ्री इंटू हाफ करपाक पडटा ओके सो दीस वील बी सी सो नाव सबस्टिट्यूट इन द जनरल फॉर्म ओके सो ए घेतलो आमचो थ्री थ्री एक्स स्क्वेर प्लस बी कितले येला ओके मायनस टू येला डायरेक्टली हांव ओके हांव मायनस टू बरयता टू एक्स जातलो ओके आनी सी कितले येला थ्री बाय टू रायट सो आतां जस्ट हो आसा पळय तो एकाय मल्टीप्लाय करपाचो एकाय मल्टीप्लाय करपाचो ओके सिन्स इट्स अ डिनॉमिनेटर हियर इट वील बी सिक्स एक्स स्क्वेर मायनस हो प्लस इंटू मायनस मायनस जातलो सो टू इंटू टू फोर एक्स प्लस थ्री हो एक मेथड आनी सेम आन्सर येतलो ओके सो जस्ट तुमी चडशे जाणांनी मिस्टेक्स येवपाक हांगा केला सिन्स हे जे डिनॉमिनेटर जेन्ना डिफरंट आसता पळय तेन्ना अशें करपाचें तें लास्ट हितून सेम सांगले पळय हांवें लेट ए इक्वल्स टू थ्री घेवपाचो गोवा ओके बी मायनस बी बाय ए आसा तितून आनी मागीर बी कंपेर करपाचो बी मायनस बी आसा जाल्यार हो नंबर पळोवपाचो हो मायनस बी आनी हांगा कितलो नंबर आसा तो सो ताजे वयल्यान बी फायंड करपाचो सो इन दीस केस बी इक्वल्स टू मायनस टू आसतलो ओके सो सी फायंड करपाक आमी हे रिलेशन यूज करता दीस रिलेशन सो सी बाय इक्वल्स टू हाफ सो ताका ए मल्टीप्लाय करपाचो आसतलो ओके सो हातूंतल्यान सी फायंड करपाचो असो डायरेक्ट तो टू घेवन करपाचो नासतना ओके इज इट क्लियर ही सेकंड मेथड सो एग्जामीक तुमी ही यूज करा ओके कित्याक कांय ते कंपेर करपाची कांय गरज पडची ना डायरेक्ट यू हॅव टू सबस्टिट्यूट इन दीस फॉर्मुला हांगा आनी जस्ट सिम्प्लिफाय करपाचे मागीर ओके एनी डाउट्स हेतून ओके खुबशे जाणांक डाउट्स आसलो ह्याच प्रॉब्लमा आनी कोणीन आरती जानवी ओके सो हे तुमकां कळ्ळें न्हू ओके
So now we'll solve some problems from board exam paper. Okay. So board exam same there. Okay. Find the product of the zeros of the quadratic polynomial. Okay. Or previous ek paper atla question. Okay. So product find karo bas sanga. Product equals to c by a asta, right? So anga directly ame kad bas sanga. This is a. A equals to 3. Anga b equals to minus 7 and c 15, right? So c by a is 15 by 3, right? Okay, simple ek marks as a question though. Actually fill in the blanks with the boy tasa yeta. Okay, so find mun nastale the product as a question as the product of asa asta nale find mun anita fill in the blanks nazale. Okay, so next is answer sanga kitla astala find the zeros sangla. जीरो फाइंड करो पाजे दोन वैल्यूज असतात ते फाइंड करो पाजे एक हंगा एक हंगा दोन फाइंड करो पाजे तो पेन एंड पेपर असा नो घेऊन बसला नो तुम्ही सगळे यस सर हॅलो ओके रिया व्हाट्स द आंसर फॉर दिस यस सर आंसर किते हाय हां root of 5 okay root 5 okay but plus or minus asta okay so minus 5 asa no so x square equals to 5 that this equals to 0 yet ami right p of x sarke bore dilo zala okay so jena mi eka root galta pay x square ani eka hi root galta 5 so wo root hota pay tan x equals to plus or minus ada okay तो दोन व्हॅल्यूज असतात त्याचे एक प्लस रूट फाईव्ह आणि एक मायनस रूट फाईव्ह असतो ओके दोन्ही जर व्हॅल्यू हा जर सबस्टिट्यूट केले ना जाल्यार आमका झिरोच मिळतो यू कॅन चेक ओके प्लस घेऊन जर केलो ना दिस स्क्वेअर मायनस फाईव्ह केलो जाल्यार आमका झिरो मिळतो राईट दिस स्क्वेअर मीन्स फाईव्हच येतलं फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो येतलं आणि सेम सपोज जर मायनसही घेतलो हांगा मायनस रूट फाईव्ह द होल स्क्वेअर केलो आणि मायनस फाईव्ह सो अजून आन्सर सेम येतलं झिरो देतात सो दॅट्स वाय हे दोन व्हॅल्यू देतात ज्यांना रूटातल्या काढतात त्यांना ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन तो हे बिग फास्ट सॉल्व्ह करू पाहिजे जस्ट एक मिनिट सुद्धा लागणार इंका क्वेश्चन ओके सम फाईंड करू पाहिजे सम ऑफ झिरो डायरेक्टली हंगा सगळं पोवपाचं ओके सो दिस इज ए बी ए थ्री बी इक्वल्स टू टू मायनस टू अपन थ्री ओके मायनस बी बाय ए आंसर येतात सम मिळलं राईट सो टू बाय थ्री मायनस टू बाय थ्री ओके नेक्स्ट क्वेश्चन सो हे फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स आहेत क्वेश्चन सगळे वन मार्क क्वेश्चन सो हंगा सम ऑफ झिरो सांगला सम ऑफ झिरो म्हणल्यार जस्ट वेट कोण तर ऍडमिट जात असतात पैसा ओके सो आन्सर किती म्हणलं प्लस टू अपॉन थ्री टू अपॉन थ्री सो ए हंगा सिक्स बी मायनस फोर राईट मायनस बी अपॉन ए असपास जाय सो मायनस ऑफ मायनस फोर बाय सिक्स इट विल बी टू बाय थ्री ओके नेक्स्ट आन्सर फोर फोर ओके फोर सो नेक्स्ट फॉर दिस सो हा किती असतो पी ऑफ एक्स इक्वल्स टू पाय एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी सॉरी मायनस फोर ना root 15
सी हांगा पळय असं सगळं ना इक्वल टू झिरो घालता ना आम्ही सो वो 20 ते सायडीन दिलो ओके सो एक्स स्क्वेअर विल बी 20 बाय 5 ना ओके प्लस 2 मायनस स्क्वेअर इक्वल्स टू 4 झालं राईट सो स्क्वेअर रूट घेऊ येस रूट ऑफ 4 सो आज आन्सर इतलो एक्स इक्वल्स टू प्लस ऑर मायनस रूट 2 सॉरी रूट 2 ना इट्स ओनली 2 प्लस ऑर मायनस 2 2 नेक्स्ट फॉर दिस सो हांगा कितें दिला सम आनी प्रोडक्ट दिला दीस इज वो सम आनी वो प्रोडक्ट सो डायरेक्टली आमी फॉर्मुला यूज करू शकता ओके दॅट के के यूज करून राईट सो पी ऑफ एक्स फंक्शन एक्स स्क्वेअर मायनस सम दिला हांगा सम कितलो दिला आमकां मायनस 2 आनी प्रोडक्ट कितें सांगला स्क्वेअर प्लस 2 प्रोडक्ट 0 सांगला ओके सो के एक्स स्क्वेअर प्लस 2x सो के फॉर के इक्वल्स टू 1 असतलो पळय त्यांना सो वो आन्सर असतलो राईट ओके वो आन्सर एक्स स्क्वेअर प्लस 2x नेक्स्ट सो हांगा सम आणि प्रोडक्ट दिला ओके आणि आमकां क्वाड्रेटिक पॉलिनोमियल फाइंड करपाक जाय सो हे सॉल्व करा सम आणि प्रोडक्ट दिला सो हाव विल सॉल्व डायरेक्ट सेम फॉर्मुला यूज करूंक शकता डायरेक्ट ओके तो चड फास्ट जाता इजी पी ऑफ एक्स इक्वल्स टू के एक्स स्क्वेअर मायनस सम कितें जो घालपाक जाय हांगा मायनस 3 चड ब्रॅकेट घेतलो एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2 ओके इट विल बी के वो 2 हांगा वयतलो सो 2x² प्लस 6x प्लस 3 जातलो रायट फॉर के इक्वल्स टू 1 सो ओनली वो आतां फॉर के इक्वल्स टू 1 हो इक्वेशन आसतलो 2² प्लस 6x प्लस 3 रायट नेक्स्ट पळय हो एक क्वेश्चन आसा पळय हे बोर्ड एग्जामीक चडशे टायम हांवें विचारला सो आल्फा एंड बीटा आर द झिरोज ऑफ द पॉलिनोमियल हे दोनी झिरोज म्हण सांगला ओके आल्फा एंड बीटा झिरो ऑफ द पॉलिनोमियल दिस पॉलिनोमियल आणि हांगा आल्फा प्लस बीटा स्क्वेअर इक्वल्स टू कितले काय विचारला ओके सो आल्फा प्लस बीटा म्हणल्यार कितें सम ऑफ प्रोडक्ट सम ऑफ झिरोज रायट हांकां आमी कितें करताले आल्फा प्लस बीटा करताले रायट ओके So this is same as minus b by a by that relation, right? So hanga sakun amka a kitlo to kaltlo 1, b, 3, or b, or a, ani or c, 5, right? So a kitlo astlo minus 3 by 1 datlo, malyar minus 3. So alpha plus beta equals to minus 3, zalar आल्फा प्लस बीटा जेव्हा आम्ही स्क्वेअर करतले त्याला किती जातला मायनस 3 द होल स्क्वेअर राईट सो किती आन्सर येतो 9 प्लस 9 ओके सो 9 आन्सर राईट सो या टायपाचे क्वेश्चन असतात एक्झामिक चडशे टायमार या टायपाचे नाही अनेक टायपाचे असतात असं क्वेश्चन आल्फा अँड बीटा आर द झिरोज ऑफ द पॉलिनोमियल या पॉलिनोमियलाचे सो फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 1 बाय आल्फा प्लस 1 बाय बीटा ओके सो हे कशें करपाचें फर्स्ट हो जो एक्सप्रेशन दिला पळय 1 प्लस आल्फा प्लस 1 प्लस बीटा अपॉन 1 प्लस 1 बाय बीटा ओके सो हे जर आमी जर सिम्प्लिफाय केले न्हू जाल्यार आमकां कितें मेळटलो सो बीटा प्लस आल्फा क्रॉस मल्टीप्लाय केलो जाल्यार आल्फा इंटू बीटा मेळटलो रायट सो दीस इज सेम एज आल्फा प्लस बीटा आल्फा इंटू बीटा रायट So now this is what sum of zeros and what product right yes sum and product right alpha plus beta yes, sum of zeros no yes sir okay and
आणि आमका खबर असा दिस इज सेम एज मायनस बी बाय ए दिस इज सेम एज सी बाय ए प्रोडक्ट ओके सो हांगा साकून आमका ए आणि बी मेळटलो ए इक्वल्स टू थ्री बी इक्वल्स टू टू आणि सी इक्वल्स टू मायनस फायव्ह ओके सी इक्वल्स टू मायनस फायव्ह राईट ओपन फायव्ह राईट सो पहिल्या हा टू ओपन कितले जा टू ओपन ओके ओके आम्ही सॉल्व्ह करूया तो बाकीचे कोण आन्सर करना ओके डाऊट असं दिसतं सॉल्व्ह करतो राईट ओके सो सम आम्ही पहिले फाईंड करूया ओके दिस अँड प्रोडक्ट फाईंड करूया सो मायनस बी बाय ए आमकां करपाक जाय सो हियर मायनस बी बाय ए इक्वल टू बी कितलो आमकां मेळ्ळा हांगा इक्वेशनांतल्यान टू सो मायनस टू जातलो वेल्यू ओके मायनस सायन आणि बी आणि ए इज थ्री सो मायनस टू बाय थ्री आणि सी बाय ए सी इज मायनस फायव्ह आणि ए इज अगेन थ्री ओके सो हे आमकां वेल्यूज मेळ्ळे सो दीस अल्फा प्लस बीटा इज सेम एज दीस वेल्यू दीस इज ऑल्सो सम एकाय सम ऑफ झिरोज म्हणटा आणि एकाय सम ऑफ झिरोज म्हणटा राईट पण त्याचं वेल्यूज आमकां किती मेळ्ळा मायनस टू बाय थ्री राईट आणि हांगा आता आमकां सकल किती जाय प्रोडक्ट ऑफ झिरो जाय ओके प्रोडक्ट ऑफ झिरो इज व एकाय आम्ही प्रोडक्ट ऑफ झिरोज म्हणटा आणि आम्ही अशेंय बरयता अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा सो त्याचो वेल्यू कितलो मायनस फायव्ह बाय थ्री सो हे आम्ही फर्स्ट जे आम्ही इंट्रोडक्टरी सेशन घेतलेलं पळय तिथून कसे सॉल्व्ह करपाचे सांगलेले राईट सो हे जे दोन वयर हे असतात टर्म्स हे असतात डिव्हिजन केलेले असतात पळय टू बाय थ्री आणि सकल जे असतो तो जस्ट इंटरचेंज जाता ओके थ्री बाय मायनस फायव्ह थ्री थ्री कॅन्सल जातलो सायन्स कॅन्सल जातली इट विल रिमेन आन्सर विल बी टू बाय फायव्ह ओके सो हे कसे गेले ते कळले सगळ्यांक डिव्हिजन करता ते त्या क्लासीन सांगले ए ओपन ओके ए ओपन बी आणि सी ओपन डी टायपचे जर डिव्हिजन असा ओके ऑर एल्स आम्ही अशाही बरयता पळय ए ओपन बी डिवायडेड बाय सी ओपन डी बरयता राईट दिस अँड दिस इज सेम सो अशें जेन्ना हे असता केस असता तेन्ना हेजे जे आन्सर जे आम्ही मल्टीप्लाय करता पळय म्हणजे हे सिम्प्लिफाय करता ते ए ओपन बी आणि इंटू हो जो असता पळय सी ओपन डी असता पळय तो जस्ट इंटरचेंज करून बरयता ओके सो डी ओपन सी करता मल्टीप्लाय घालून ओके कळ्ळें येस सर हॅलो ओके सो सेम थिंग हांवें केला सो दीस इज ए ओपन बी असा आणि सी ओपन डी कसो आसा ओके सो ए ओपन डी इंटू डी ओपन सी करपाचो जस्ट ते इंटरचेंज ओके सो हे क्वेश्चन असलेले 10 क्वेश्चन्स आय हॅव टेकन फ्रॉम प्रिवियस पेपर्स ओके सो टाइम ऍक्च्युली झाला बट ओके आणि दोन क्वेश्चन सॉल्व्ह करूया ओके ऍक्च्युली आय वॉज सपोज टू स्टार्ट विथ दिस डिव्हिजन ओके ओके हेच सॉल्व्ह करूया आयचे हितून सो हो एक क्वेश्चन असा ओके हो ऍक्च्युली पेपरान येता हे दोन मार्क्सा खातीर क्वेश्चन येता हो हातून सम अँड प्रोडक्ट दिल्लो असता ओके एक सम आणि प्रोडक्ट दिल्लो असता आणि मागीर कितें म्हणटा कंपेरिंग विथ द जनरल फॉर्म वी हॅव टू फाइंड ए बी सी सेम तो ए बी सी फाइंड करपाचे आणि मागीर क्वाड्रेटिक पॉलिनोमियल हे दोन मार्क्सांक येता आणि ते एक ओके सम दिला इक्वल्स टू मायनस फोर बाय थ्री सो सेम आम्ही डायरेक्ट कंपेर करपाचो आणि दुसरं दिला प्रोडक्ट आता मायनस सॉरी फायव्ह बाय थ्री सी बाय थ्री सो बाय कंपेरिंग आमकां कितें मेळटलो लेट जर म्हणलें ए इक्वल्स टू थ्री सो बोथ केसान ए सेम आसा ओके बी इक्वल्स टू मायनस फोर सॉरी फोर प्लस फोर कित्याक मायनस बी हियर मायनस फोर सो सायन कॅन्सल जाल्यार प्लस फोर येतलो आणि सी असतो किती असतो सेम जे आहे सपोज आम्ही रिलेशन घेतलं ओके दिस इज ए सी बाय ए किती असा फायव्ह बाय थ्री
हाँ तो डायरेक्ट लिजिट मेथड यूज करूँ करता ओके सी बाय सी इक्वल्स टू कितना आसो ए इंटू फाइव बाय थ्री डायरेक्टली सुधा फाइव मेटलो तो क्या कंपेर के बिकॉज हियर ए थ्री आता हंगा ए इक्वल्स टू थ्री आता सो डायरेक्टली सी सी वील बी फाइव ओनली ओके बट जेना डिनोमिनेटर जेना डिफरंट आता पा ए दोनी कड़े वैल्यू डिफरंट आता सो थ्री इंटू फाइव बाय थ्री सो बो ए पी ऑफ एक्स विल बी थ्री एक्स स्क्वेर प्लस फोर एक्स प्लस फाइव ओके नेक्स्ट फाइंड द जीरोज ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल एंड हेन्स वेरीफाय द रिलेशन बिटवीन जीरोज एंड द कोएफिशिएंट्स सांगा एक टिपिकल क्वेश्चन बोर्ड एग्जाम वेरीफाई मन आसान ओके हय हय ओके बरोवपाक जाय स्क्रीनशॉट घे हॅलो स्क्रीनशॉट घेतला सर ओके ओके चल फास्ट वाता जाल्यार सांगा मदी विचारप अशें हॅलो ओके सो एक प्रॉब्लम असा टिपिकल प्रॉब्लम ते जितून आमकां पयली झिरोज फाइंड करपाचे असता आणि मागीर वेरीफाय द रिलेशन म्हणलेलं असता ओके बोर्ड एग्जामीक येता हो क्वेश्चन ओके सो फर्स्ट आमी फाइंड करूया तेजे झिरोज सो पी ऑफ एक्स आमकां दिल्लो असा एक्स स्क्वेअर मायनस फायव्ह एक्स प्लस सिक्स सो हाचे जे रूट्स असतले ते सिक्साचे सिक्स आणि वन ओके सो आम्ही किती म्हणलेलं हो सिक्स आणि वन दिता जाल्यार पळोवपाचो म्हणून ओके बट ओके आमी पळोवया एक्चुली मायनस जातलो आणि हंगा आमकां मायनस घालचो पडटलो बिकॉज आमकां प्लस सिक्स जाय सपोज आमकां जाय सो मायनस घातल्यार आमकां मायनस फायव्ह मेळना रायट सो हो तेजो फॅक्ट हे जे दोन नंबर जावंक शकना ओके सो हांगा एक मातसो पळोवपाचो आसता ओके हे दोन नंबर मल्टीप्लाय केल्यार सिक्स दिता ओके हॅलो हा क्रिश मायनस सिक्स एन प्लस वन जाता हॅलो सो इफ यू टेक मायनस सिक्स एन प्लस वन इट विल ना आमकां प्लस मायनस फायव्ह बट वी वॉन्ट हियर सिक्स मल्टीप्लिकेशन शुड बी पॉझिटिव्ह राईट तो हो कंडिशन सॅटिस्फाय जायना वी वी नीड प्लस सिक्स हियर ना मायनस येता बट हो येना दीस शुड बी प्लस सिक्स ना प्लस सिक्स येवपाक जाय सो इफ यू मल्टीप्लाय मायनस सिक्स इंटू वन वी आर नॉट गेटिंग दीस सो दोन कंडीशन आसा ते दोन नंबर सपोज ते नंबर पी आनी क्यू आसा ओके पी आनी क्यू धरया ओके सो इट्स P into Q should be that number. म्हणजे हांगाचो कोएफिशियंट ए असता आणि सी म्हणटा न्हू सो इट शुड बी ए इंटू सी असपास जाय ओके आणि दोन्ही जर नंबर एड केले जाल्यार इट शुड बी बी ओके हांगा जो बी असता पळय तो असपास जाय आणि हे ए आणि सी मल्टीप्लाय केले तो असपास जाय सो इन दीस केस आमचो प्लस सिक्स जावपाक जाय आणि इन दीस केस मायनस फायव्ह बट हे दोन नंबर घेतले जाल्यार हो प्लस सिक्स जायना इवन दो हो जाता जाल्यार हो जावपाकूच जाय दोनी जावपाक जाय ओके सो ही केस जायना सो नेक्स्ट आमी एका डिवायड बाय टू केलो जाल्यार थ्री आनी टू येतलो ओके दीस हे सुद्दा पेर आमकां मायनस फायव्ह दिवपाक शकता ओके सो एका मायनस सायन घालपाची आनी देन हेजी सायन प्लस आनी मायनस मायनस सो हियर इफ यू पूट जाल्यार हे दोनी नंबर जे आसा स दितले प्लस सिक्स दितले रायट
आणि दोन्ही ऍड केले झाल्यावर मायनस फाईव्ह दिसतं. सो हे करेक्ट फॅक्ट असते जे. ओके, सो एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू एक्स प्लस सिक्स. इज इट क्लिअर? सो हे एक मास जस्ट चेक करपाचे हांगा. सो ओनली हे कंडिशन सॅटिस्फायड जाता म्हणून पळोवपाचे न्हू. बोथ शूड बी सॅटिस्फायड. ओके, सो हियर इट विल बी एक्स मायनस थ्री एक्स मायनस थ्री. सेम ब्रॅकेट हांगा घेवपाचे आसता. आनी आनी चडशे जाणांनी हांगा मिस्टेक्स केला. स्ट्रिंगीन सुद्धा मिस्टेक्स केला. ओके, दोन प्रॉब्लमान सेम मिस्टेक्स केला. सी हांगा आमकां मायनस टू एक्स जाय. ओके, ऑलरेडी वी हॅव वन एक्स हियर. सो कितलो हांगा घालचो पडटलो ब्रॅकेटाचे भायर? ओनली टू घालचो पडटलो. मायनस टू, रायट? सो मायनस टू. स्ट्रिंगी मिस्टेक्स केल्ली, रायट? यस सर, आय गॉट. सो फोर कितें जर बरयलो मायनस. आणि कोणी तरी केले ती असं नाव याद जाऊन आता ते मला कॉमन घेत असताना. ओके, सो आता जे दोन ब्रॅकेटाचे बाहेर जे असतात ते एक घेऊन घेऊपाचे. नेक्स्ट एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो घालपाचे. सो एक्स इक्वल्स टू टू असतो, एक्स इक्वल्स टू थ्री. ओके, म्हणजे हो आमचा अल्फा आणि बीटा कसं, दिस इज अल्फा आणि वो बीटा, राईट? ओके, सो आम्ही दोन झिरोज फाईंड केले. आता आम्ही व्हेरीफाय द रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोएफिशियंट्स. ओके, सो कोएफिशियंट्स किती असा आमचे? वन. ओके, कोएफिशियंट ऑफ दिस इज वन. आणि बी कितला असा? मायनस फाईव्ह. ओके, मायनस फाईव्ह. आणि सी कितला असा? सिक्स असा. ओके, आणि आमकां झिरोज जे मेळ्ळात ते. ओके, बिटवीन द झिरोज. सो ते रिलेशन म्हणजे किती असा? सम ऑफ झिरोज, राईट? इक्वल्स टू मायनस बी बाय ए असपास जाय. ओके, हे चेक करूया. ओके, हांगा सम ऑफ झिरोज म्हणल्यार कितें? हे दोन झिरोज म्हणल्यार ते एड करपाचे. सो टू बाय थ्री, टू प्लस थ्री शूड बी इक्वल टू दीस मायनस बी बाय ए केलो जाल्यार. सो बी कितलो आसा आमचो? मायनस ऑफ मायनस फायव्ह, रायट? आणि ए कितलो आसा? वन. सो दीस इज फायव्ह, दीस इज ऑल्सो फायव्ह. सो हे रिलेशन व्हेरीफाय झाले, रायट? नेक्स्ट प्रोडक्टाचो करपाचो, प्रोडक्ट ऑफ झिरोज. सो सी बाय ए, प्रोडक्ट टू इंटू थ्री. आणि सी बाय ए कितलो? सी इज सिक्स आणि तो वन. सो सिक्स बाय वन असा. सो बोथ साईड सिक्स इक्वल्स टू सिक्स असलो. सो व्हेरीफाय झालं रिलेशन. ओके, इतलेच करपाचे असता. सो फर्स्ट हे दोन फाईंड करपाचे, मागीर हे सम ऑफ झिरो इक्वल्स टू असं स्टेटमेंट करपाचं. आणि दोन्ही साईडीन असे इक्वल असे म्हणून दाखवपाचे. सेम वे प्रोडक्ट ऑफ झिरोज इक्वल टू सी. असंच असतं सॉल्व्ह करपाचं. ओके, व्हेरी इझी असतं हे क्वेश्चन्स. वन मार्क आणि टू मार्क्सचे क्वेश्चन आम्ही कव्हर अप केले. ओके, आता नेक्स्ट उरला आता थ्री ना जाय फोर मार्क्सचं. सो पेपर टोटल तुमकां पॉलिनोमियल्स फायव्ह मार्क्सचं असतं इथून, म्हणजे त्या पेपरात पॉलिनोमियल्स, राईट? सो आयदर एक वन प्लस फोर मार्क्सचं येतं, व फोर मार्क्सचं तो डिव्हिजन येतं. ओके, ना जाल्यार कॉम्बिनेशन कसं येतलं? सो टू प्लस थ्री असे येऊ शकता. ओके, नाही आणि डिफरंट कॉम्बिनेशन करून येतात. ओके, सो क्वेश्चन एक विचार, दोन विचारू शकतात, तीनही विचारू शकता. वन मार्क्सचं, वही वन मार्क्सचं, वही थ्री मार्क्सचं क्वेश्चन. सो कॉम्बिनेशन करून टोटल पाच मार्क्सचे क्वेश्चन विचारतात. सो डिव्हिजनाचे एक शुअर क्वेश्चन असता. ओके, सो ऍक्च्युली हा आयज डिव्हिजन स्टार्ट करपाचो असलो, बट हे सगळे प्रॉब्लेम्स तितले इम्पॉर्टंट. ओके, सो नेक्स्ट क्लास आम्ही डिव्हिजन स्टार्ट करूया. ओके, डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल. एक तर डिव्हिजन अल्गोरिथम असा आणि एक फॅक्टर थिअरम म्हणून असा. ओके, इज इट फाईन? सो एनी डाउट्स? हातून परत सेम झिरोज आणि ते सेम आम्ही आज सॉल्व्ह केला, आणि डिफरंट करू ना. ओके, सो एनी डाउट्स? हाजेर क्वेश्चन येले जाल्यार मिस्टेक्स जावपाक जायना. ओनली तुम्ही सायन मिस्टेक्स करता. ओके, सायन मिस्टेक्स करपाक जायना. आणि कितें डाउट्स आसा? सम ऑफ झिरोज आणि हातून प्रोडक्ट आणि ते पॉलिनोम हे असे पॉलिनोमियल फाईंड करपाक दिना. ओके,
सो आय डिविजन ऑफ पॉलिनोमियल आणि पळ ऍक्च्युअली हा सांगता की रे एक व्हाट डिविजन अल्गोरिथम तो एक्सप्लेन करता आणि फॅक्टर थिअरम आणि मागे आम्ही एक क्वेश्चन असतं पळ ऍक्च्युअली टिपिकल प्रॉब्लेम असता ती हाय सगळी चढशी बोर्ड एक्झामिनचे येला पळ तीच घेतला ओके सो हातून किती असता क्वेश्चन आणि रिमाइंडर काढपाचं आणि मागे ह्या फॉर्मान बरोवपाचे म्हणून विचारता एक क्वेश्चन मागे चेक वेदर पॉलिनोमियल इज अ फॅक्टर ऑफ अनदर पॉलिनोमियल एक दुसरे इज तो त्याचा फॅक्टर काय विचारला ओके बाय डिव्हिजन करून काढपाचो तो कसं काढपाचो ते सांगता कसं चेक करपाचो त्याका तो फॅक्टर थिअरम असा आणि मागे सेम हे डिवाइड करून ते डिव्हिजनचे ते ऍक्च्युली मातशे स्लाइडली डिफरंट केन्ना येता हे पहिली येता 2014 केन्ना तरी येयले ते 14 and 15 केन्ना तरी आणि हे अनेक टाईपचं क्वेश्चन ज्यांना दोन झिरोज दिला आणि बाकीचे फाइंड अदर झिरोज म्हणून विचारला रिमेनिंग झिरोज फाइंड करपाचे ओके सो या टाईपचं क्वेश्चन ओके सो हे आम्ही फाले पोहूया ऍक्च्युली डिव्हिजन फाले पोहूया ऍक्च्युली.